मित्रांनो, आधुनिक भारताचा इतिहास यामधील ज्या इंटरेस्टिंग फॅक्ट आहेत तर त्याबद्दल आपण चर्चा करत असतो. तसंच आपण आज 1911 राष्ट्रगीत, राष्ट्रगान यांच्या संदर्भात जे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात त्या संदर्भात माहिती घेऊया. सुरुवातीला आपण नॅशनल अँथेम म्हणजेच राष्ट्रगीत याबद्दल बोलूया. मित्रांनो, जन गण मन हे आपलं राष्ट्रगीत आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी पहिल्यांदा त्याची रचना केली होती 1911 मध्ये. आता ही ओरिजिनली बंगाली भाषेमध्ये होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 27 डिसेंबर 1911 जे कलकत्त्याचं अधिवेशन झालेलं आहे त्यामध्ये ते गायल्या सुद्धा गेलेलं आहे. आता हे गीत जे आहे मित्रांनो, तर इंग्लंडचा जो राजा आहे किंग जॉर्ज 5वा याच्या स्वागतासाठी ते रचण्यात आलेलं होतं. तुम्ही बघा त्यामध्ये जन गण मन अधिनायक जय हे, ठीक आहे. यामध्ये ही जर वाक्यरचना तुम्ही जर बघितली तर किंग जॉर्ज जो आहे तर तो भारताचा अधिनायक आहे, तर अशा प्रकारे ती वाक्यरचना आपल्याला बघायला मिळते. यावरती बऱ्याच वेळा प्रश्न येतात. आता हा किंग जॉर्ज जो आहे तो मुंबईला या ठिकाणी उतरणार होता, परंतु त्याच्या स्वागतासाठी आपण गेटवे ऑफ इंडिया या वास्तूची रचना केलेली आहे ज्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न सुद्धा येत असतात. 1911 हे वर्ष याच्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे की या वर्षी बंगालची जी फाळणी झाली होती 16 ऑक्टोबर 1905 ती सुद्धा रद्द करण्यात आली होती. आणि त्यावेळेस भारताचा व्हाईसराय कोण होता, 1911 ही गोष्ट आहे, लॉर्ड हार्डिंग हा त्यावेळेचा व्हाईसराय होता. त्याने दिल्ली दरबार भरवला होता आणि या दिल्ली दरबारामध्ये हा किंग जॉर्ज 5वा जो आहे तर त्याने भारताची राजधानी ही कलकत्त्यावरून आता शिफ्ट केलेली आहे दिल्लीला आणि 1911 पासून दिल्ली ही आपली राजधानी झालेली आहे. जसं की मी आता उच्चार केला होता की आपलं नॅशनल सॉन्ग म्हणजे राष्ट्रगान यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात, तर आपलं राष्ट्रगान आहे वंदे मातरम. ते ओरिजिनली आपल्याला संस्कृत भाषेमध्ये बघायला मिळतं आणि बंकिमचंद्र चटर्जी हे त्याचे निर्माते आहेत, लेखक आहेत. बंकिमचंद्र चटर्जी यांनी आनंद मठ नावाची कादंबरी लिहिली होती आणि त्यामध्ये वंदे मातरमचा उल्लेख केलेला होता. मित्रांनो, अशा प्रकारच्या इंटरेस्टिंग फॅक्ट जे आहेत तर ते आपण आपल्या विजडम आयच्या युट्यूब चॅनलवरती आणत असतो. आपल्या वेगवेगळ्या बॅचेस तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि पहिल्यांदा वंदे मातरम कलकत्ता अधिवेशनामध्ये जसं आपण बघितलं जनगण मन गायलं होतं, तर तसं वंदे मातरम कोणत्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये गायले होते ते कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.